तर आणखीन एक महत्वाची बातमी येते, ती आता आपण पाहणार आहोत. राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केलेले ठाकरे गटाचेच आहेत. व्हिडिओमध्ये ठाकरे गटाचे झेंडे दिसतायत असं कर्णबाळा दुंबळे यांनी म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय, आम्हीच केलं हे सांगण्याची राऊतांमध्ये हिंमत नाही अशा शब्दात दुंबळे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे दौऱ्यावर असताना बीडमध्ये जे आहे ते त्यांच्या ताफ्यांवरती सुपारी फेकण्यात आलेली आहे. जर पाहिलं तर ठाकरे गटाकडून जे आहे ते सुपारी फेकण्यात आल्याचं समजलं जातं. परंतु आता संजय राऊतांनी जे आहे ते उरगडा केला आहे की संजय राऊत असे म्हणत आहेत की ते जे आंदोलन केलं होतं ते ठाकरे गटाचं नसून ते मराठा आंदोलकांनी जे आहे ते सुपाऱ्या फेकल्या होत्या. नाही, त्या लंड्याबाबत माननीय राज ठाकरे साहेब बरोबर बोलतील, तो मूर्ख आहे, त्याच्याच भाषेमध्ये तो फालतू होतो. इतका लबाडा आहे की तिथे मीडियामध्ये क्लिअर कट शिवसेनेचे ध्वज दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत. तो जिल्हाध्यक्ष ज्याला अटक केली आणि हा बोलतो की आमची नाही आहे, त्याची फाटली आहे, हिंमत नाही की करायची. जसं आमच्या लोकांनी तर सांगितलं की नाही आम्ही केलं आहे, तर केलं आहे आमचे लोक बोलले ना तसं. आता नेता म्हणून त्याची जबाबदारी ना, यस की आहे, अपट्टू आहे, नाही नाही आमचं काम नाही, पक्षाचं काय घेणं देणं नाही, ठीक आहे बघूया. सुरुवात त्यांनी केली आहे, एंड आम्ही करणार आणि डंके की चोट पे करणार, सगळ्यांना फिरायचं आहे. तुम्ही काय, तुम्ही कसं रिएक्शन, रिएक्शन कसं, रिएक्शन सांगायची नसते ना, देऊया. आणि मान्य साहेब आता बोलणारच एक वाजता, माननीय राज ठाकरे साहेब आता एक वाजता बोलणारच, त्यामुळे मी त्या विषयावरती बोलणं योग्य नाही. पण तू जवाब दिया जायला. प्रेम मात्रेसा, अविनाश माने, टीव्ही 9 मराठी, मुंबई.